तो माय चैनल डोंबिवली कर कृष्ण मध्ये तुमचं स्वागत आहे. मी आता दह्यानाला चाललोय, तर चला. तर आता दही घेतलं, आणायला विसरलो तर आता ह्याला पाठवले ताक आणायला. ती ताक आणलेलं आहे आणि याचं नाव श्रेयस आहे. थँक्यू अगा, चल. काय माहित आजी, सकाळपासून जी सर्दी चालू झाली आहे ती थांबतच नाही आहे. नुसती आज जामच सर्दी झाली आहे आणि आजचं क्लायमेट तर नेहमीप्रमाणे एकदम गरमच आहे. आता गरमीचा सीझन चालूच झालेला आहे. हे बघा बाहेर एवढं ऊन आहे ना खरंच. तर चला आता बघूया, आपण जे ताक आणलेलं त्याला फ्रीजरमध्ये ठेवूया. आपल्या जेवणात आहे अप्पम, तर चला आता जेवण घेऊया. तुम्ही पण या जेवायला. परत मी बाटल्यावरते, मला जे एकच काम आवडतं ते घरात करणं म्हणजे बाटल्यावरनं. एकदम पटकन भरून पण होतं. चल चला, आता माझ्या बाटल्या भरून झालेल्या आहेत. आमच्या इथे स्वामींचं मठ आहे, तर चला आता तिथे जाऊया. आज थर्सडे पण आहे, तर चला. मठात जाण्यासाठी आपण आपली गाडी घेऊन चाललो, तर चला. स्वामींचं मठ आहे आणि इथे आम्ही आमच्या इथं गाडी पार्क केली आणि माझ्यासोबत आर्य पण आलं आज. तर चला, इथे तुम्ही चपला पण काढू शकता बाहेरच. मला पण या मठात यायचं असेल तर नांदिवली रोड आहे ना, तिथे मठ लागतं. पप्पा आता स्वामींच्या फोटोला पूजा करतात. काय पप्पा ते चंदन ना? अच्छा, आता आम्ही खाली वॉकिंगला आलोय. माझ्याबरोबर पल्लव पण आहे आणि इथे दुसरा मेंबर आलेला आहे. तुम्ही जी केस जरा चांगली दिसतात काल एकदम. हा नाही तर काल तर कसली दिसत होती, एकदम झाडू सारखी दिसत होती. आता परफेक्ट झाली. हे बघा मागे बघा, हे गाय ज्याची केस मागे बघा. हे बघा कशी झाली. किती हजार घालवले तू? 3000? खरंच पल्लव तुला काय वाटत? नाही तेव्हा आधीचे 3000. सगळ्यांना 12 बोलतो पण आता जरा चांगले दिसतोय. चला एकमेकांना बॉलिंग टाकतात. अरे डर क्यू काय पकड. बॉल डायरेक्ट आता याच्या आत गेलाय. हे जावा काढ रे ब्रावो, हे निकाल रे. नाही नाही उपर घ्या ना, इसमें इसके अंदर घ्या. काढ काढ, चढ चढ, तिथूनच चढ. भाई चढेगा. हो एक मिनिट एक मिनिट, चढ ना बाबा. खाली खाली शोधा शोधा. त्यांना भेटलात ना, तर आता मी घरी चाललोय. चल रे, चला रे. स्वामींना नैवेद्य दाखवायला पप्पाने आज रसमलाई आणलेली आहे. तर चला नैवेद्य दाखवूया. आज आपल्याकडे जेवणात आहे वालची भाजी, डाळ भात, चपाती आणि वडा. तर चला जेवण घेऊया, तुम्ही पण या जेवायला. तर आता ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. आजचा ब्लॉग आमच्या डोंबिवलीतल्या स्वामींच्या मठ होतं त्याच्यावर होता. जर तुम्हाला इथपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूयाच पुढच्या ब्लॉग.